नमस्कार तर आज आपण एक अशी रेसिपी पाहणार आहोत जे आपल्या शरीराला रोज अत्यंत पौष्टिक घटक उपयुक्त असतात ते यामधून सर्व मिळाले जातात आणि रोज एक चमचा ही पावडर दुधामध्ये जर तुम्ही टाकून घेतली तर दिवसभरासाठी तुम्हाला एनर्जेटिक फील होतं तर त्यासाठी लागणारं साहित्य पाहूया एक छोटी वाटी मी खसखस घेतली आहे एक वाटी फुटाणे घेतलेल्या आहेत एक छोटी वाटी बदाम घेतलेल्या आहेत आणि इथे नऊ ते दहा खारीक मी फोडून घेतलेल्या आहेत आणि थोडीशी खडीसाखर आहे आता यासाठी आपल्याला लागणार आहेत मखाणे तर मखाने आणल्यानंतर थोडेसे साधळ्यासारखे असतात हे आपण भाजून घेऊयात त्याआधी तुम्हाला एक विनंती आहे तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा एका लोखंडी कढईमध्ये मी ही सर्व साहित्य भाजून घेणार आहे तर सर्वात अगोदर मी मखाने भाजून घेत आहे मखाने आपल्याला एकसारखे हलवत राहायचे आहेत नाहीतर ते करपले जातात आता मी इथे लोखंडी कढई यासाठी वापरलेली आहे की या पदार्थांमध्ये जे पौष्टिक घटक आहेत ते आपल्याला तसेच्या तसे टिकून राहायला हवेत यासाठी मी हे सर्व साहित्य आहे ते लोखंडी कढईमध्ये भाजून घेत आहे मकाणे छान भाजून झाल्यानंतर यामध्ये मी फुटाणे भाजून घेत आहे तर हे फुटाणे मी सालीसहित वापरत आहे तुम्हाला जर याची साल नको असेल तर तुम्ही याची सालही काढून येथे फुटाणे भाजून घेऊ शकता फुटाण्यांमध्ये भरपूर प्रोटीन असतं तर हे आपल्या रोजच्या आहारामध्ये याचा समावेश असला पाहिजे आणि सर्दी खोकला झाल्यानंतरही फुटाणे खातात हे तुम्हाला माहिती असेल आता फुटाणे छान भाजून झाले की आपण हे काढून घेऊयात आता यामध्ये भाजून घ्यायचे आहेत बदाम तर बदामामध्ये पण खूप असं वाईट ए असतं जे आपल्या केसांसाठी बुद्धीसाठी खूप उपयुक्त असतं तर रोज भिजवलेले चार बदामही आपण खाल्ले पाहिजेत म्हणजे रोज आपल्याला खाणं होत नाही त्यासाठी अशी पावडर बनवायची आहे तर आता बदाम भाजून झाल्यानंतर खारीकही मी यामध्ये भाजून घेत आहे तर खारीक आपल्याला यासाठी वापरायचे आहे की हे आपण पंधरा ते वीस दिवसांसाठी बनवणार आहोत ते छान टिकलं पाहिजे म्हणून वाळलेली खारीक वापरायची आहे खजूर इथे वापरायची नाही आता छान खारीक भाजून झाली की यामध्ये खसखस भाजून घेऊयात तर खसखस एकसारखे हलवत राहा लहान लहान असल्यामुळे ती पटकन खाली लागली जाते करपली जाते आणि भाजल्यानंतर ती अशी उडायला लागते त्यामुळे सतत हलवत राहायचं आहे थोडीशी भाजून झाली की त्याचा छान सुगंध सुटला जातो मग आपण ही काढून घेऊयात आता हे पा लागणारं सर्व साहित्य आहे ते भाजून झालेलं आहे आपण थंड करून घेऊयात थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये हे आपण काढून घेऊयात तर लक्षात ठेवा मिक्सरचं भांडं आपलं कोरडं असलं पाहिजे कुठेही त्याला ओलसरपणा नसला पाहिजे कारण ही पावडर आपण एक महिनाभरासाठी तरी स्टोअर करू शकतो छान टिकली पाहिजे यासाठी ही काळजी तुम्ही नक्की घ्या आता सर्व साहित्य आपल्याला मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचं आहे छान पावडर करून घ्यायची आहे तर एक झाकण लावून हे मी मिक्सरला बारीक वाटून घेत आहे आता वाटून झाल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता एकदम बारीक अशी आपली ही पावडर तयार झालेली आहे जेवढी तुम्ही बारीक पावडर करून घ्याल तेवढी दुधामध्ये ती छान मिसळली जाते आता जर तुम्हाला या पावडरमध्ये थोडासा गोडपणा हवा असेल किंवा दूध तुम्हाला असंच पिलं जात नसेल तर मी आता तुम्हाला इथे एक सिक्रेट इन्ग्रेडियंट सांगणार आहे म्हणजेच तुम्हाला इथे साखरेचा किंवा गुळाचा वापर करायचा नाही तर मी आज इथे खडी साखर घेतलेली आहे आता खडी साखरेचे थोडेसे मोठे मोठे खडे असतात ते पटकन मिक्सरला बारीक होत नाहीत त्यामुळे आपण हे अगोदर थोडेसे बारीक करून घ्यायचे आहेत तर इथे मी खडीसाखर अगोदर थोडीशी बारीक करून घेत आहे बारीक करून झाली की जी आपण पावडर करून घेतलेली आहे त्यामध्ये आपण ही टाकायचे आहे आता ही पावडर छान पचन झाली पाहिजे यासाठी आपण यामध्ये टाकतोय थोडासा ओवा कारण यातील काही पदार्थ हे पचनास जड असतात आणि यामध्ये टाकायची थोडीशी सुंठ आता पुन्हा हे झाकण लावून आपण मिक्सरला फिरवून घेऊयात म्हणजे जी साखर टाकलेली आहे ती छान सर्व पावडरमध्ये मिक्स होईल आणि हे पहा आपली इथे ही पावडर तयार आहे रोज जर एक चमचा ही पावडर तुम्ही दुधामध्ये घेतली तर ज्या शरीराला रोज लागणाऱ्या पौष्टिक घटकांच्या गरजा असतात त्या आपल्या पूर्ण होतात आता ही पावडर आपल्याला एका कोरड्या कंटेनरमध्ये म्हणजे कोणत्याही कोरड्या भांड्यामध्ये तुम्ही साठवून ठेवू शकता कमीत कमी महिनाभर तरी छान टिकली जाते आता रोजच्या कामाच्या घाईमध्ये आपल्या आहाराकडे आपलं दुर्लक्ष होतं जर तुम्ही अशी पावडर बनवून ठेवली आणि रोज एक चमचा दुधात घेतली तर आरोग्याच्या दृष्टीने नक्कीच फायदेशीर ठरू शकते आता हे एनर्जेटिक ड्रिंक कसं बनवायचं हे मी तुम्हाला दाखवत आहे त्यासाठी एक ग्लासभर मी कोमट दूध घेतलेलं आहे आणि जर तुम्ही मोठ्या माणसांसाठी बनवत असाल तर एक फुल भरून आपल्याला चमचा ही पावडर घ्यायची आहे आणि या दुधामध्ये टाकायचे आहे टाकल्यानंतर छान मिक्स करून घ्या आणि तुम्ही हे पिऊन घेऊ शकता आता जर तुम्ही हे दूध जे आहे ते लहान मुलांसाठी जर बनवत असाल तेही मी तुम्हाला इथे पुढे दाखवणार आहे तर लहान मुलांसाठी बनवताना एक छोटा कप दूध घ्यायचा आहे आणि सपाट चमचा जो आहे तो यामध्ये पावडर आपल्याला टाकायचे आहे आणि मिक्स करून घ्या आणि मुलांना द्या मुलांच्या तर बौद्धिक आणि शारीरिक वाढीसाठी ही पावडर किंवा हेअर ड्रिंक अत्यंत उपयुक्त आहे तुम्ही हे रोज जर मुलांना दिलं तर सर्व जे महत्त्वाचे पोषक घटक लागतात ते यातून भेटले जातील मुलांना द्या तुम्ही ही प्या आणि आजची रेसिपी आवडल्यास लाईक नक्की करा